विशाल अग्रवालसह सहाही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपींचा जामिनासाठी अर्ज. विशाल अग्रवालला आजच जामीन मिळण्याची शक्यता. श्रीमंत बापाचा मुलगा असला तरीही कायद्यानुसार कारवाई होणारच. पुणे अपघात प्रकरणावरनं पालकमंत्री अजित पवार यांचा इशारा. पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात पॉर्श कार अल्पवयीन आरोपी चालवत होता. ड्रायव्हर गंगाराम पुजारीचा पोलिसांना जबाब. डोंबिवलीतल्या स्फोटा प्रकरणी अमुदान कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक. आरोपी मालती मेहता आणि आरोपी मलय मेहताला अटक. स्फोटात 8 जणांचा मृत्यू. डोंबिवलीतल्या एमआयडीसी आणि निवासी विभागातील बफर झोन नाहीसा झाल्यानं धोका वाढला. एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं बिल्डरांकडून 500 भूखंड गिळंकृत. स्थानिक उद्योजकांचा आरोप. राज्यात नागपूर, परभणी आणि मेळघाटात अनेक ठिकाणी दुष्काळाचं भयाण चित्र. अनेक गावांची तहान सध्या टँकरच्या भरवशावर. राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती. 73% महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत. संकटाला गांभीर्यानं घ्या. शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला. तर दुष्काळावर विरोधकांनी राजकारण करू नये. फडणवीसांचा पलटवार. शालेय अभ्यासक्रमाच्या प्राथमिक आराखड्यामध्ये मनुस्मृतीतल्या श्लोकांचा समावेश करण्याचा एनसीईआरटीचा निर्णय. मनुस्मृतीच्या श्लोकांच्या समावेशाला आरपीआय काँग्रेसचा विरोध. मतदानाच्या आकडेवारीसंबंधी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. निवडणूक आयोगाला 48 तासात माहिती देण्याचे आदेश देण्यास कोर्टाचा नकार. गडचिरोलीच्या सीमेवरील छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातल्या चकमकीमध्ये 8 नक्षलींना कंठस्नान. दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर जिल्ह्याच्या संयुक्त सुरक्षा दलांची कारवाई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.